साठी महाराष्ट्र क्राइम स्पॉट ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। अंधश्रद्धेमुळे कासव प्राणी संकटात। अंधश्रद्धेपोटी कासवाची मोठी मागणी। कल्याण डोंबिवलीत कासव तस्करीत वाढ। कासवामुळे आपला फायदा होतो या अंधश्रद्धेमुळे कासव हा प्राणी संकटात सापडला आहे। अंधश्रद्धेपोटी कासवांची मोठी मागणी होत असल्याने मागणीचा पुरवठा करण्यासाठी कासवाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे। कल्याण डोंबिवली शहरातही गेल्या काही दिवसांपासून कासव खरेदी विक्रीच्या घटना वाढल्याने व्यावसायिकाकडून मोठ्या प्रमाणात कासवाची तस्करी केली जात आहे। कासवाला जास्त मागणी असल्याने दुकानदार मोठ्या प्रमाणात कासव ठेवून विक्री करत आहेत। अशा दुकानदार विरोधात कल्याण वन विभागाने कंबर कसली असून या दुकानांवर छापा मारत कारवाई सुरू केली आहे। वन विभागाने नुकत्याच दोन कारवाईत 8 कासव जप्त केले आहे। यात कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या संजय गजधाने यांच्या पाळीव प्राण्यांच्या दुकानावर धाड टाकून 4 इंडियन 10 टर्टल प्रजातीच्या कासवांचा तर कल्याण पूर्वेत अजय शर्मा यांच्या दुकानावर धाड टाकून 4 भारतीय स्टार कासवांची सुटका करत दोन्ही दुकान चालकांच्या विरोधात वन्यजीव अधिनियम 1972 नुसार गुन्हा दाखल केला आहे। त्याचबरोबर वन विभाग अधिकाऱ्यांनी कासव खरेदी करणे हा गुन्हा असून अशा प्रकारे कुठल्याही प्राण्यांची खरेदी विक्री करू नये असे आवाहन केले आहे। कल्याण वन परिक्षेत्रामध्ये कल्याण शहर, डोंबिवली शहर ही दोन शहरं येतात। या दोन मोठ्या शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी ॲनिमल पेट शॉप आहेत आणि या पेट शॉपमध्ये लोकांना याबद्दल जनजागृती नसल्याकारणाने मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय प्रजातीचे कासव किंवा इतर ज्या कासवाच्या प्रजाती आहेत त्या कासवांच्या प्रजातीची खरेदी विक्री चालू असल्याची माहिती आमच्या कार्यालयात ज्या ज्या वेळेस मिळालेली आहे त्यावेळेस आत्तापर्यंत 2 कारवाया आम्ही करून जवळजवळ 7 कासवं जप्त करण्यात आलेली आहे। तर मी नागरिकांना आम्ही सांगू इच्छितो की भारतीय प्रजातीचे कासव, त्यानंतर भारतीय प्रजातीचे पोपट अशा प्रकारच्या वन्यजीवांना खरेदी करणे, विक्री करणे हे भारतीय वन्यजीव कायदा 1972 अन्वये बंदी आहे। तरी नागरिकांनी कुठल्या प्रकारच्या अशा कासवांच्या खरेदी करू नये। अशा प्रकारच्या खरेदी करणं किंवा स्वतःकडे बाळगले नाहीत तर भविष्यामध्ये अशा प्रकारच्या वन्यजीवांची विक्री होणार नाही। त्यामुळे नागरिकांना सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या प्राण्यांबद्दल आपल्याकडे माहिती मिळाली तर त्वरित वनक्षेत्र कार्यालयास कळवावे व आमच्या ताब्यात द्यावे। प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।